आपला देश हा संविधानानुसार चालतो. उर्फी जावेदने काय कपडे घालावेत आणि काय घालू नये हा जिचा तिचा प्रश्न आहे. याच्या आधी सुद्धा अनेक अभिनेत्री ज्या आहेत त्या बोल्ड अश्लील कपडे घालतात, त्या बाबतीत मात्र कुणीही आवाज उठवला नाही. त्यांच्या बाबतीत आत्ताही बोललं जात नाही. उर्फी जावेदलाच बीजेपी का टार्गेट करतीये? मग उर्फी जावेद मुस्लिम समाजाची आहे म्हणून टार्गेट करतीये का, हे आपण पाहिलं पाहिजे. आणि अनेक वेळेला जेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे ते आपल्याला संविधानानं दिलेलं आहे आणि मग याच्या बाबतीत तक्रारी दाखल होतात, ज्याचं सरकार असतं त्यांच्या तक्रारींची दखलही घेतली जाते. याच्या आधी आपण पाहिलं असेल की महाविकास आघाडीमध्ये जेव्हा केतकी चितळेला त्रास दिला गेला, वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला वेगवेगळे गुन्हे दाखल करून फिरवलं केलं गेलं, तसंच आता उर्फी जावेदला सुद्धा वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये फिरवलं जाईल. सत्तेचा हाच जो आहे तो दुरुपयोग जो आहे तो केला जातो. माझी पोलिसांनाही नम्र विनंती आहे, संविधानाने जर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे तर नक्कीच जे अर्ज येतात त्या बाबतीत आपण दखल घेतलीच पाहिजे, परंतु योग्य तो न्याय जो आहे तो सर्वांना मिळाला पाहिजे आणि कायदा सगळ्यांना समान आहे. त्याच्यामुळे चित्राताईंनाही मला आवर्जून सांगायचंय, तुम्हाला जर तक्रारच करायची असेल तर मग उर्फी जावेदच का, कंगना रनावत आहे, मल्लिका शेरावत आहे, दीपिका पदुकोण आहे, अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या बोल्ड कपडे वापरतात, अनेक मॉडेल्स आहेत, तुम्ही त्यांच्या बाबतीत काहीच बोलत नाही. करायची तर सगळ्यांवरच कारवाई करायची, नोटीस द्या. विनाकारण उर्फी जावेदला जर कोणी टार्गेट करत असेल तर नक्कीच उर्फी जावेद बरोबर आम्ही आहोत. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.